वर्तमान सरकार ने 3 महीनों पहले श्वेत पत्रिका पेश करने की बात कही थी, लेकिन हाल ही में चल रहे राज्य के सियासी घमासान के बीच ये आश्वासन हर बार की तरह एक आश्वासन ही रह गया है। असंतोष कसते हुए श्वेत पत्रिका की मांग को आने वाले मॉनसून सत्र में रखने की बात कही है। श्वेत पत्रिका काढायची 3 महीने पूर्वी जाहीर केलं होतं, व्हाईट पेपर काढण्यासाठी 3 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं। आता आम्ही विधानसभेत त्यांना विचारणार आहे तुमची व्हाईट पेपर कुठे आहे म्हणून, येऊन फक्त मोठे मोठे आकडेवारी द्यायची, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे। जी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीची माहिती लोकांना दिली पाहिजे। आज जर हे प्रकल्प टाटाचा तुमचा एअरबसचा प्रकल्प किंवा फ्रान्सचा सॅफ्रॉनचा प्रकल्प जर महाराष्ट्रामध्ये आले असते, विदर्भात आले असते, या ठिकाणी जवळजवळ 1 लाखाच्या वरती लोकांना, तरुणांना इथे नोकरी मिळाली असते।